तुम्हाला जमत असेल तर मी कुठेतरी गाडी साइडला लावतो आणि तुम्हाला दगडूशेठचं दर्शन घडवून देतो. नमस्कार मंडळी, मी आहे सचिन आणि तुम्ही बघत आहात आपलं यूट्यूब चॅनल पुणेकर गरुड. काल होता दिवाळीचा पहिला दिवस आणि आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस. बापरे, किती पॉल्युशन आहे. तर मंडळी काय कसं आहे ठीक आहे ना. आज आपण सांगवी फाट्यावरून न जाता जुन्या सांगवीच्या रूटने जाऊ, जेणेकरून वस्तीत न गेल्यामुळे लोकांचे लाइटिंग्स फटाके हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. तसं म्हटलं तर फार उशीर झालेला आहे. आता वाजलेले आहेत एक सेकंड ना, 11:30 वाजलेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 70% पब्लिक आता झोपून गेलेलं असेल. पण पर्यायच नव्हता, कारण की दिवसा बाहेर निघायचं म्हटलं तर तुम्ही बघितलंच आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये की किती गर्दी असते. गाडी चालते कमी आणि थांबते जास्त. बापरे, पोल्युशन दिसतंय तुम्हाला. मला समजत नाही आहे की कॅमेरामध्ये किती रेकॉर्ड होत आहे नाही होत आहे, बट तुम्हाला एकंदरीत या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशामध्ये दिसत असेल की किती पोल्युशन आहे ते. आपण आता आलो आहोत युनिव्हर्सिटी रोडला. कालचा व्हिडिओ जर तुम्हाला आठवत असेल तर मी सांगितलं होतं बघा की लेफ्ट हँड साईडला आहे पुणे युनिव्हर्सिटीचे प्रेमायसेस आहे. बापरे, टेम्पो आहे का कॅराव्हॅन आहे. समजतच नव्हतं की मालवाहू गाडी आहे का माणसे वाहू गाडी आहे. हे इथे चतुःशृंगी पोलीस ठाणे लेफ्ट हँड साईडला कसला ॲडव्हान्स बनवलं आहे. वडाची झाडं दोन्ही साईडला किती व्यवस्थितरित्या मेंटेन ठेवलेली आहेत कॉर्पोरेशनने. वडाचं एक झाड बनायला तुम्हाला माहिती असेल कितीतरी शेकडो वर्ष जातात, आणि कापून काढायला एक दिवस पण बस झाला. हे आता आपण पोचलेलो आहोत युनिव्हर्सिटी चौकामध्ये. काल एक गेट तुम्हाला दाखवलं होतं बघा. रात्री ब्लॉगिंगसाठी निघण्यामागचा उद्देश हाच होता की दिवाळीमधलं लाइटिंग्स आणि फटाके हे अंधारातच बघायची खरी मजा असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आजपर्यंत प्रॉपर सेटिंग करून माझ्या या GoPro Hero 5 ॲक्शन कॅमेराचं लो लाईट परफॉर्मन्स चेक नव्हतं केलं, तर या दिवाळीच्या निमित्ताने हेही चेक करून होईल बघा. परत आपण आलेलो आहोत कालच्यासारखंच D स्क्वेअरला. हे लेफ्ट हँड साईडला दिसतंय बघा. मस्त मोकळा ढगाळ रस्ता मिळालेला आहे. बारीक बारीक लाईटी किती छान दिसत आहेत नाही. हे आता लेफ्ट हँड साईडला राहुल 70mm मल्टिप्लेक्स. 70mm स्क्रीन आहे या मल्टिप्लेक्समध्ये. सुटलेला आहे, आपण शॉर्टकट मारायचा प्रयत्न करू. हे बघा लोकमंगल किती छान कलरफुल लाइटिंग केलेलं आहे यांनी. बँक ऑफ महाराष्ट्र, अमेझिंग लाइटिंग आहे, अमेझिंग. हे बघा हे संचेती हॉस्पिटल, हे सुद्धा बऱ्यापैकी हॉस्पिटलला साजेसं असं लाइटिंग केलेलं आहे दिवाळीनिमित्त. हे आता आपण आलेलो आहोत परत एकदा डेक्कनला. हे गस्तीवरचे पोलीस दिसत आहेत. आता हे आपण आलो शनिवारवाड्यापासून. हा आता राईट हँड साईडला शनिवारवाडा आहे, परंतु काहीच दिसत नाही अंधारामुळे. कमाल आहे यार, दिवाळी आणि शनिवारवाड्याला लाइटिंग नाही. ठीक है, क्या हरकत नहीं. मॅप मध्ये तुम्हाला दिसत असेल की थोड्याच वेळात आपण दगडूशेठ पाशी पोहोचत आहोत. तेव्हा लांबूनच त्याचं लाइटिंग दिसते. वाव, फारच सुंदर लाइटिंग केलेलं आहे. मला जमत असेल तर मी कुठेतरी गाडी साईडला लावतो आणि तुम्हाला दगडूशेठचं दर्शन घडवून देतो. मिळू दे यार, जागा मिळाली. एकदम अनएक्सपेक्टेड आणि खूप जवळनं आणि एकदम सुटसुटीत दर्शन झालं बघा. या साईडला काका हलवाई. आणि हे आता आपण एंट्री करत आहोत बाबूगेनू चौकामध्ये. बापरे केवढा कचरा आहे, बापरे. बघा मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं जर सेल झालं तर ठीक, नाही तर उरलेला मालाचा सगळा कचरा होऊन जातो. केवढा कचरा आहे, कुत्र्यांसाठी मेजवानी तेवढा कचरा. आता हा कचरा एवढा साफ कोण करणार. बिचाऱ्या कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांना केवढं काम लागून राहिले आता उद्यासाठी. हे आहे समोर मंडई. हे बघा इथे शनिपार आहे हा चौक, शनिपार चौक. हे चितळे बंधू. आपण आता एक्झॅक्टली कालचाच रूट परत फॉलो करत आहोत. काल एक गोष्ट दाखवायची राहिली. हे आहे प्रभात थिएटर. आता याचं नाव चेंज झालं, टीबे लक्ष्मी काहीतरी केलेलं आहे. हे समोर आपल्याला दिसायला लागले आहेत बुरुज शनिवारवाड्याचे. यांची दिवाळी अजून संपलीच नाही, फार 12 वाजले तरी एकदम निवांत ते लोक खऱ्या अर्थाने पुणेकर. काल बघा याच बोळीमधनं आपण आज जायच्या ठरवलं होतं. हे इथे राईट हँड साईडला आम्ही गणपतीला पार्किंग केलं होतं तीच जागा. मी मुद्दाहून सगळं रिपीट करतो आहे जेणेकरून तुम्ही कोरिलेट करू शकतात की दिवसा ही जागा कशी दिसते आणि रात्री कशी दिसते. काल तुम्हाला दिवसा पुणे कॉर्पोरेशनची बिल्डिंग व्यवस्थित दिसत नव्हती. आज त्या साईन ग्लो लाईटमुळे किती क्लिअर दिसतंय बघा. थोड्याच वेळेत आपण पोहोचत आहोत डेक्कनमध्ये सांशेती राणी चौकात. इकडे जरा गाडी स्लो घेतो जेणेकरून तुम्हाला बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह बघता येईल. हे बघा हे आहे, दिसलं. आय होप की ते नाव तुम्हाला साईन ग्लोमधनं थोडं थोडं का होईना दिसत असेल. बालची मधली दांडी उडलेली दिसते, ते बालगंधर्व दिसते. चले ठीक आहे, काय हरकत नाही. एकदा आपण झाशी राणीच्या पुतळ्याचं लुक बघूया. हा बघा तो झाशीच्या राणीचा पुतळा. हे आता आपण डेक्कनला आलेलो आहोत. काल एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची राहिली, हे जे लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसतंय ना, हे जॉगिंग ट्रॅकच्या पलीकडे हे संभाजी उद्यान आहे. आहे आहे दिवाळी चालू आहे याची संपली नाही आहे. अरे बापरे, एक नंबर यार, एक काय होतं ते. हे आपण आता परत एकदा पोहोचलेलो आहोत गरवारे चौकात. काल मी तुम्हाला इकडनं नेलं होतं कर्वे रोडने, आज तुम्हाला इकडनं नेतो फर्ग्युसन कॉलेज मार्गे. हा आहे गरवारे चौक. ठीक आहे, आता आपण बरोबर राईट टर्न मारलेला आहे आणि FC रोडला पोहोचलेलो आहे. FC रोड म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रोड. हे बघा वैशाली हॉटेल. तुम्ही कधी FC रोडला आले ना की एक वैशाली आहे आणि एक रुपाली आहे, या दोन्ही हॉटेलपैकी कुठल्याही एका हॉटेलमध्ये रवा इडली खाऊन बघा. रवा इडली किंवा तुम्हाला जो आवडतो तो साऊथ इंडियन ऐका, फारच सुंदर बनवतात. उडीपी हॉटेल्स आहेत. आज आपल्याला एकदम जवळून बघायला मिळते फर्ग्युसन महाविद्यालय म्हणजे फर्ग्युसन कॉलेजचं गेट. इथे लेफ्ट हँड साईडला दीनदयाळ हॉस्पिटल आहे. हे एक कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी चांगल्या सुविधा प्रोव्हाइड करणारं हॉस्पिटल आहे. आपण आता परत ईस्टच्या रस्त्याला येऊन कनेक्ट झालेलो आहोत. सपाट रस्ता आहे एकदम मस्त, गाडी रेपटवता येईल पण मी रेपटवणार नाही. द रिझन इज सेफ्टी इज अ नंबर 1 प्रायोरिटी. घरी कोणीतरी आपली वाट बघते. हा फ्लायओव्हर जो आहे ना हा युनिव्हर्सिटी चौकाच्या एक्झॅक्टली वरनं जातो. म्हणजेच काल आपण सेनापती बापट रोड म्हणजे तो JW मॅरियटवाला जो रस्ता आहे ना, तो रस्ता हे इकडे येतो बघा, इकडनं खाली आणि खालनं पुढे. म्हणजे आता सांगली फाट्याच्या दिशेने आपण जात आहोत. मी जे 3 रस्ते दाखवले होते ना, हे इथे पाषाणचा रस्ता आहे, हा इकडे बाणेरचा रस्ता आहे जो औंध मार्गे जातो, आणि हा सांगली फाट्याला. ओके, म्हणजे काल आपण खाली होतो ब्रिजच्या, आज आपण ब्रिजच्या वर आहोत. ओके मित्रांनो, तर आपली टोटल राईड ठीक 1 तासाची ठरली आणि तिथीनुसार आज माझा हॅपी बर्थडे आहे. तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये हॅपी बर्थडे विश करायला विसरू नका. इंग्रजी महिन्यानुसार माझा बड्डे 1 नोव्हेंबरला असतो, बट ज्यावेळेस मी जन्माला आलो त्यावेळेस लक्ष्मीपूजन होतं, त्यामुळे तिथीनुसार आज माझा हॅपी बर्थडे. विथ दॅट सेड, आज के लिए बस इतना ही. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, खाली कमेंट करा, शिव्या घ्यायला वाटलंच परंतु काहीतरी रिॲक्ट करा मित्रांनो. माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज तर मिळत आहेत पण कमेंट्स काही केला मिळतात. तर बस आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.